सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात शनिवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुपारी 1:30 सुमारास धुवाधार पावसानं हजेरी लावल्यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. शहरातील काही भागात गटारी तुंबल्यानं पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येथील नागरिकांची तारांबळ उडाली. दुकानातील साहित्य भिजल्याने आर्थिक नुकसानही झाल्याचे यावेळी दिसून आले. पश्चिम भागात पावसाची सततधार सुरू असून या भागात काही ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचं दिसलंय. काच बामनोली परिसरात रस्ते खचले असून दळणावळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साताऱ्यात पावसाची संततधार सुरू असून इमारती भिंतीची पडझड सुरूच आहे. हरिजन गिरिजन सोसायटी परिसरात नगरपालिकेची धोकादायक भिंत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.